नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे बघा एम पी एस सीकडून आपल्याला एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे दिनांक बघा बारा एप्रिल दोन हजार बावीस आणि या नोटिफिकेशनमध्ये बघा विषय महाराष्ट्र सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीसबाबत बाबत ही नोटिफिकेशन आलेली आहे आणि यामध्ये बघा पदसंख्येतील वाढीबाबत ही नोटिफिकेशन आलेली आहे म्हणजेच कंबाईन गट ब ची दोन हजार एकवीसची परीक्षा यामध्ये पदांमध्ये वाढ झालेली आहे जागांमध्ये वाढ झालेली आहे आणि ती जी वाढ आहे ती कोणत्या संवर्गाकरिता झालेली आहे ते मी तुम्हाला सांगतो बघा तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीस मधून भरावयाच्या एकूण सहाशे सहासष्ट पदांकरिता दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये राज्य कर निरीक्षक गट ब ठीक आहे हे बघा राज्य कर निरीक्षक गट बच्या एकशे नव्वद जागा देण्यात आलेल्या होत्या आणि आता या जागांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि चारशे एकोणवीस जागा या संवर्गाकरिता वाढवण्यात आलेला आहे म्हणजे जागांची वाढ कोणत्या संवर्गाकरिता झालेली आहे तर राज्य कर निरीक्षककरिता ठीक आहे म्हणजेच सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरकरिता एस टी आयकरिता आता एकशे एकोणवीसच्या आधी ठीक आहे एकशे एकशे नव्वद आधी आणि आता चारशे एकोणवीस जागा वाढल्या तर आता टोटल जागा झालेल्या आहे बघा सहाशे नऊ ठीक आहे तर आता एस टी आयकरिता सहाशे नऊ जागांकरिता आता ही पदभरती होणार आहे ठीक आहे इथे खाली खालीसुद्धा दिलेलं असेल बघा हे बघा राज्य कर निरीक्षक गट ब एकूण सहाशे नऊ पदे ठीक आहे आधी होती एकशे नव्वद आणि आता झालेली आहे सहाशे नऊ ठीक आहे तर राज्य कर निरीक्षक या पदाकरिता जागांची वाढ झालेली आहे आणि आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा होणार आहे एक हजार हे बघा एक हजार पंच्याऐंशी पदांकरिता ठीक आहे गट ब संयुक्त मधून एकूण एक हजार पंच्याऐंशी पदांकरिता पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ठीक आहे आणि जाहिरातीमध्ये इतर अटी आणि शर्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही फक्त आणि फक्त पदांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि फक्त आणि फक्त राज्य कर निरीक्षक या पदांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे ठीक आहे आणि बघा या परीक्षेची प्रिलीम झालेली आहे म्हणजे पूर्वपरीक्षा झालेली आहे विद्यार्थी आता मेन्सचा अभ्यास करून राहिलेले आहे आणि जे विद्यार्थी प्रिलिम पास झालेले आहे त्या विद्यार्थ्यांना आता या पदवाढीचा लाभ म्हणजेच जी जागा वाढलेल्या आहे त्या वाढलेल्या जागांचा लाभ आता जे विद्यार्थी मेन्ससाठी क्वालिफाय झालेले आहे अशा विद्यार्थ्यांना हा लाभ होणार आहे ठीक आहे तर बघा महत्त्वाची न्यूज होती महत्त्वाची अपडेट होती ही अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता आणि ही जे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता ठीक आहे याशिवाय आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता ठीक आहे तर बघा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद